बिजली घर में अब एक नया मामला सामने आया है। बिजली घर में अधिकारियों के लिए अति आवश्यक श्रेणी अंतर्गत वाहन आपूर्ति का टेंडर मनसा ट्रेडर्स को मिला है। हाल ही में कुछ दिन पूर्व बिजली घर के कर्मचारियों ने महाजैन को कर्मचारी द्वारा निजीकरण के विरोध में स्ट्राइक की गई थी। स्ट्राइक के दरमियान मनसा ट्रेडर्स में कार्यरत वाहन चालक अनुपस्थित रहे तो बिजली घर प्रशासन को वाहन पूर्ति सुचारू रूप से चलाती रहे, इसीलिए मनसा ट्रेडर्स के संचालक ने बिजली घर से अनुमति लेकर नए वाहन चालक को नियुक्त कर दिया। श्रमिक संगठन का दबाव बढ़ने से अब बिजली घर प्रशासन नए वाहन चालकों को निकाल कर पुराने वाहन चालकों को पूर्ववत नियुक्त करने को कह रही है, लेकिन मनसा ट्रेडर्स के संचालक पुराने वाहन चालकों को काम पर लेना अयोग्य बता रही है। चालकों का स्ट्राइक पर जाना नियम के खिलाफ था तथा बिजली घर प्रशासन से अनुमति लेकर ही पुराने चालकों को निकाल कर उनकी जगह नए चालक नियुक्त किए गए। अब श्रमिक संगठन पुराने वाहन चालक बेघर हो गए ऐसा कह रही है। वह नए वाहन चालकों को निकाल कर उन्हें मनसा ट्रेडर्स बेघर करना नहीं चाहती। मला कोराडी वीज केंद्र मध्ये 2022 मध्ये LMV व्हीकल्स आणि सुमो बोलेरो यांचा पुरवठा करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला। फक्त वाहन पुरवठ्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याकरिता सुटसुटीत आमचे वाहन आणि आमचे वाहन चालक व्यवस्थित चालवत आहेत आणि काही चुका त्यांच्याकडनं होऊनही चुकल्या आहेत आणि त्या चुकांची माहिती आम्ही सतत महाजनको अधिकारी ज्यांनी दबाव तंत्र वापरून आमच्याकडे ते जे वाहन चालक आहे त्यांचं डिप्लॉयमेंट केलं त्यांच्याविषयी महाजनको अधिकाऱ्यांकडनं सतत आम्हाला तक्रारसुद्धा येतो आहे, लेखी तक्रार दिली आहे। तसेच आता जनवरी 2023 जो महाजनको वेगळ्या युनियन्सनी संप निजीकरण विरोधात पुकारला होता त्यात कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर लेबर असो या आमचे ड्रायव्हर यांचा उल्लेख नव्हता, संप फक्त महाजनको लोकांचाच होता। त्यात ह्या आमच्या वाहन चालकांनी संपात भाग घेतला आणि एजन्सीला न कुठला लेखी पत्र दिलं न काही कम्युनिकेशन केलं, त्या आधारावर महाजनकोशी आम्ही लेखी परवानगी घेऊन जे जुने ड्रायव्हर्स होते यांना निष्कासित करून नवीन वाहन चालक तिथे पुरवठा करून आमचे वाहन यथावत ठेवले। इमर्जन्सी सर्व्हिसेस असल्यामुळे आम्हाला आमचे वाहन देणे बंधनकारक होते, अन्यथा महाजनकोनी आमच्यावर कारवाई केली असती। पण आज त्याच दिवशी संपल्यानंतरही जे नवीन नेमण्यात आलेले वाहन चालक आहेत त्यांची गेटपास सुद्धा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिल्यात आणि आज कुठली तरी युनियन आहे कंत्राटी युनियन त्यांच्या दबावाखातर आमच्यावर पुन्हा त्यांना रुजू करण्याचा दबाव तंत्र वापरण्यात येत आहे, जो की अनाधिकृत बेकायदेशीर आहे। आमची मागणी हेच आहे की आम्ही जे काही यांना निष्कासन केलं आहे महाजनको अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीनेच केलं आहे, तर कृपया आमच्यावर दबाव तंत्र न वापरता आमचं स्वतःच्या वाहन असल्यामुळे आमचं कंत्राट त्यांच्याच नियमाप्रमाणे चालवण्यात आमचं सहयोग करावं। BCN न्यूज के लिए कोराडी से अरुण महाजन।